शरद पवारांना तुम्ही आव्हान दिलंय की माझी इस्टेट तुम्ही घ्या आणि तुमची मला द्या. जुनं जुनच आव्हान आहे, काल पुन्हा तुम्ही दिलं, त्याच्यानंतर लवासा मानला गेला. पण तरी सुद्धा हे लोक तुमच्या एकूण म्हणजे तुमच्या असं नाही, बाळासाहेब ठाकरेंवर कोणी आक्षेप घेत नाहीत, पण शिवसेना नेत्यांच्या इस्टेटींबद्दल आरोप करतायत, आक्षेप घेत आहेत. ते असं ते मनोहर जोशींपासून सगळ्यांची नावं घेत आहेत, मनोहर जोशींपासून वाईकर पर्यंत आरोप करतायत. तुम्ही कधी ह्या लोकांना जाब विचारलाय? कोणाला? तुमच्या नेत्यांना जा म्हणजे शेवटी हुशारीनं काही केलं जातं. आता नार्याचा मी काही उल्लेख करत नाही. छगन भुजबळ श्रीमंत झाले बाळासाहेब, नारायण राणे श्रीमंत झाले, मनोहर जोशी श्रीमंत झाले, कसे झाले ते त्यांना विचारायचं ना. पण तुम्ही कधी विचारलं नाहीत का त्यांना? मला काय असं आहे, शेवटी ह्या गोष्टी ज्या असतात ना, स्वतःच आपण आपले कपडे काढण्यात काय अर्थ आहे असं मग म्हणावं लागेल. समजलं? ते का झाले आणि त्यांची इंगितं काय तर तुम्ही त्यांना विचारा. ते कबूल प्रामाणिकपणे कबूल करतात की शिवसेनेमुळेच आमचा उत्कर्ष झाला. आता काय बोलू शकता तुम्ही? याचा अर्थ असा आहे बाळासाहेब की त्यांनी तुमचं नाव वापरलं आणि संपत्ती गोळा केली, हा आरोप खरा आहे असा होऊ शकतो. काय म्हणणं आहे, तुमचं नाव वापरून त्यांनी हे सगळे उद्योग केलेले आहेत आणि श्रीमंती मिळवलेली आहे, तुमचा काही आक्षेप नाही यावर? आक्षेप कसा काय घेणार, माझ्याकडे पुरावा नाही आहे. झाले मला माहित आहे श्रीमंत झाले, तुम्हाला माहिती आहे श्रीमंत म्हणजे दिसतातच आहे ना, तुम्ही पाहता ना. मग हे पाहिल्यानंतर हे कसं झालं, काय झालं, पैसे कुठून आले, काय काय तुम्हाला सांगणार? प्रामाणिकपणे माणूस सांगेल, तुम्हाला बोलेल. हा प्रश्न मग माझ्या लोकांना विचारण्यानंतर तुम्ही ह्यानं पण विचारा. कालच उद्धवने सांगितलं आहे भुजबळाची चौकशी केवढी मोठी इमारत बांधली आहे तिकडे इलारतीच्या बाजूला. अगदी नारायण राणेंचेही खूप बंगले झाले. हो आहेत, शिबिर केवढी तिथे. पण बाळासाहेब राणे आणि भुजबळ यांनी शिवसेनेमध्ये असताना हे सगळे प्रकार सुरू केले, हे तुमच्या कानावर तरी होतं का? दिसून येतं ना, पण आता आपल्या मध्ये नाही त्यांना मी काय करणार, पकडू शकत नाही. राणेंनी तुम्हाला आज उत्तर दिलंय. तुम्ही म्हणालात, तुम्ही काल दाखवलं राणेंच्या बायकोच्या नावावर किती किती इस्टेट आहे. राणे असं म्हणतात, मी माझ्या बायकोच्या नावावर इस्टेट ठेवली आहे, दुसऱ्यांच्या बायकांच्या नाही. तुमचं काय उत्तर आहे? आमच्या बायका काढा ना, कोण कोण आहेत, कुठे बेनामी आहे केली. बाळासाहेब महाराष्ट्राचं राजकारण खूप खालच्या पातळीला आलंय असं तुम्हाला वाटत नाही? गटार गंगा चालली असं नाही वाटत? महाराष्ट्राचं कशाला, देशाचं नाही? काय देशात चाललंय? चांगलं झालं तरी वाईट. उद्धवने जे मोठमोठे होर्डिंग लावली हे करून दाखवले, त्याच्यावर टीका. मग कोणीतरी नरेंद्र मोदीचं हे करतो गुणगान, पण मोदींच्या फुल पेज जाहिराती किती याच्या वर्तमानपत्रामध्ये काढत शोधून काढा, किती फुल पेज सगळीकडे. मग होर्डिंग आणि फुल पेज ॲडव्हर्टाईजमेंट यामध्ये फरक काय? शेवटी करून दाखवलंच ना, हे सांगावं लागतं लोकांना. उत्तरं ठीक आहे, एखाद्याला मूल झालं त्यामुळे हे करून दाखवलं, हे सांगण्याची गरज काय? तर विनोद सांगतो, एका माणसाला 10 वर्षांपूर झालं, हे 10 वर्षांपूर झाल्यानंतर त्यांनी पार्टी दिली, जसम करेंगे हे करेंगे. सगळ्यांनी विचारलं, कमाल आहे सगळे, 10 वर्षांनी तुला पोर झालं, काय कसं काय म्हणजे काय चमत्कार काय, कैसा हो गया उपर वाले की मर्जी. एकाने विचारलं, उपर कोण रहता आहे? असं होतं, समजलं की नाही? नुसतं अगदी पोराकडे बोट डाकून तुम्ही सुटू शकत नाही बरं. आणि ही उदाहरणं आणि विनोद यालाही काही अर्थ नाही, आमचे विनोद आहेत हे असे. तुमच्याकडूनच त्यांनी वारसा घेतलाय? हो असेल ना, विनोदाचा नकलांचा वारसा. शेवटी वापर व्यवस्थित झाला पाहिजे ना. मला इथे तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला, भाजपबद्दल मला विचारायचं आहे. हल्ली तुमचं आणि भाजपचं म्हणजे शिवसेनेचं आणि भाजपचं फारसं काही बरं चाललंय असं दिसत नाही. भाजपचे नेते शिवसेनेबद्दल बरं बोलत नाहीत. युती आहे तरी सुद्धा पूर्वीच्या काळी जसा संवाद होता तसा दिसत नाही, कारण काय? कशाला आहे ते चांगलं चाललंय, उत्तम चाललंय. मनगट्टीवाराने चांगलं स्टेटमेंट केलेलं आहे. हे वयाचे काही फरक असू शकतात बरं. आत्ताच्या ह्या लोकांची तुलना मी वाजपेयी आडवाणी यांची होऊ शकत नाही. पण बाळासाहेब प्रमोद महाजन, महाराष्ट्रामध्ये 1985 पासून ही युती आहे ती टिकायला वाढायला तो माणूस जबाबदार होता, आज तो नाही, त्याची उणीव जाणवते का तुम्हाला? नाही, उणीव काय असतं हे अशा लोकांना ते फटकन ज्या पद्धतीने जातात तेवढं त्याच्याबद्दल दुःखही होतं आणि मग थोड्याशा त्यांच्या चांगल्या बाजू जास्त नजरेसमोर येतात. आपण कसे आहोत जिवंतपणी, आपण दगड धोंडे शेण मारा करायचा जसं ज्योतिबा फुलेंच्या पत्नीवर झालं, सावित्रीबाई सावित्रीबाईंवर शिक बायकांना शिकवायचं म्हणते जायची,
तिच्या अंगावरती शेणवीट टाकायचे, करकट टाकायचे. आता मेल्यानंतर श्रद्धांजली वाहतो आपण, बरं, हे व्यर्थ न हो बलिदान की अमोक तमोक. आता आपल्याला सावित्रीबाई मग ते कुठे त्यांचे स्मारक उभी करायचे, पुतळे उभे करायचे, हे धंदे करणारी आपण. तुमचं म्हणणं काय, महाजनांचं महत्व आपल्याला जिवंतपणी कळलं नाही त्यांच्या? नाही, ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करत होते, पण उपयुक्त माणूस होता, आजच्यापेक्षा तो उपयोगी पडणारा माणूस होता. तुमची त्यांची खूपच मैत्री होती. येणं जाणं होतं. पण भाजपचे लोक एका बाजूला शिवसेनेबरोबर युती करतायत आणि दुसऱ्या बाजूला पडद्यामागे मनसेशी संवाद करतायत, याबद्दल काय म्हणाल? काय म्हणायचं नाही, कधीतरी पडदा फाटतो, बरं, फाटेल तेव्हा फाटेल. मलाही असलं राजकारण नाही आवडत. ते मग गाण्याची आठवण येते मला, प्यार किया तो डरना क्या, हे सारे डरून प्यार करतात. बाळासाहेब, ही जी निवडणूक आहे महापालिकेची, ही शिवसेनेसाठी अग्निपरीक्षा आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, तुम्ही जिंकणार आहात का? या जुगार खेळताना, हा जुगार आहे, फाशी टाकायची आपण, ठीक आहे ना. हा सगळ्या जनतेवरती अवलंबून आहे, लोकांवरती. आज बघा, कडक वासाला अजित पवारने सणकून मार खाल्ला, त्या वांदळीची बायको ओही करून सुद्धा त्यांना कुठे सहानुभूती मिळाली नाही, तिथे मार खाल्ला. मग एकदम तिकडे कसे उचल मिळाली हो आत्ता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, तिथे 25 जागापैकी 24 जागा अजित पवार निवडून येतो आणि एक जागा अपक्ष, ती त्याचीच. मोबाईल वाटली, धोतरं वाटली, लुगडी वाटली, हे वाटलं, अशा पद्धतीनं तुम्ही बाटणार असाल आणि हातावरती डाग घेऊन बसणार असाल तर भ्रष्टाचाराच्या गप्पा मारता कशा नाही, कशाला भ्रष्टाचार विरुद्ध त्या आंदोलनात भाग घेतात. पण बाळासाहेब, हे सर्व पक्षीय लोक करतायत, फक्त अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नाही करतात. अशा प्रकारे मतदारांना प्रलोभन दाखवण्याचं काम आज सर्व पक्षाचे उमेदवार करतायत. मग काय करायचं, कशाला करता डोंगे, समजलं की नाही? एक तर सहन करा, नाही तर बाजू लावा. आणि मग आपल्या पद्धतीनं ते कसं करता येईल, आटोक्यात आणता येईल, त्यात तो प्रयत्न करा. बरं, हा एक असेल प्रयत्न. मला सांगा, या निवडणुकीनंतर शिवसेनेचा प्रभाव राहणार नाही, शिवसेना प्रमुखांचा प्रभाव राहणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, तुमचं उत्तर काय? नवीन आहे माणूस, बरं, कुठेतरी कुठेतरी अडीत टाकावं लागेल, म्हणजे पिकलं तर पिकला. 80 सेना निर्माण झाल्या देशामध्ये, 80 कुठे गेले माहिती आहे? फक्त टिकली ती शिवसेना, शिवरायाची, हे विसरू नका आपण. 80 आता परत सेनाच नावं घेत आहेत. एकदा तर गंमत झाली, मला मोरारजी देसाईने बोलवलं, त्याचं आहे ना तो बंगला समुद्रकाठी मधल्यांचे, हां, चंदी रोडला, हां, कांतीचा, कांती देसाईचा, हां, कांती देसाईचा, खाली जमिनीवर बसलो होतो आम्ही, मराठी बोलायचा. हां, ते तुम्ही ते शिवसेना काढली तर ते सेना काय आहे? म्हटलं सेना आहे, म्हटलं ते पण ते आर्मीचा काय सम तुमचा, हे ते सेना नाव काढून टाका. म्हटलं कसं काढता येईल, शिवसेनेला जर तुम्ही विरोध करत असाल तर सॅल्वेशन आर्मी, या सॅल्वेशनशी आर्मीशी काय संबंध आहे? त्या माणूस गप्प बसला. नाही पण ते बघा काय करता आलं, ते म्हणजे कर बघीन काय ते याच्यासमोर कोण विचारते सर, मी तो म्हणाला म्हणजे काढून टाकायचं. सॅल्वेशन आर्मीचा संबंध काय सॅल्वेशनशी, हा प्रश्न मी त्याला विचारला. मग शिवसेना, तुम्ही सांगत होतात की शिवसेना, मुख्यमंत्र्यांनी जी टीका केली आहे, शिवसेना संपुष्टात येईल, शिवसेना संपेल, तुमचं असं म्हणणं आहे शिवसेनेला कोणताही धोका, किती लोक सोडून गेले तरी नाहीये? अरे एवढा आम जनता तुम्ही आता ठाण्याची पाहिली, ह्या उद्या या, उद्या इथेच जाय, जवळच आहे, हे काय मूर्ख आहेत का लोक? ह्या लोकांना तू संपू शकतोस, एवढ्या लोकांना तुम्ही गल्ली खुचीतनं सभा घेत आहात आणि या प्रचंड लोकांना तुम्ही, मला नाही ते आव्हान, तुम्ही ह्यांना आव्हान देतात, या लोकांना मला काय तुम्ही आव्हान देताय आणि हे तुम्ही संपुष्टात आणू शकाल? बाळासाहेब, ही तुमची किमया आहे असं लोक म्हणतात, याचं श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरेंना जातं असं लोक म्हणतात. माझी आई जगदंबाई कोणत्याही खंड म्हणतात, यांची कृपा आहे म्हणून मी आहे.